मौर्या सुखकर्ता दुखहर्ता ये साहिल तू नहीं गेले बघू दे साहिल ना तो ऑइल पेंट। नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल। मित्रांनो, आज आम्ही आलेलो होतो मुंबईला बुलेश्वर मार्केटमध्ये, आणि इथे येण्याचं कारण म्हणजे आता गणपती येत आहेत आणि जो काही डेकोरेशनचा सामान आहे फुलं वगैरे ते आम्ही इथे घेण्यासाठी आलेलो आहोत। तर चला तुम्हाला दाखवतो बुलेश्वर मार्केट। कितीला येऊ? 280 ला 100 रुपये। 280 ला 100 मला वाटत सो मित्रांनो बघू शकता खूप सारे व्हरायटी। सो गाईज बघू शकता सगळा बर्थडे वगैरे डेकोरेशनचा सामान। ₹5.5 बघू शकता। चला आता आपण याच्या प्राइजेस काढूया। इंडिव्हिज्युअल नाही भेटत का? इसमें कितना रहता है? 100। क्या रेट है? ये 4.5 बड़ा वाला। और तो 100। चाहे आधा घंटा नीचे बैठा रहे चाहे घंटा। कौन सर? 350 रुपये का पत्ता। ज़्यादा लेने का है? कितना लेने का? ना किती घ्यायचं आहे आपल्याला? किती लागतील आपल्याला? किती आणू आपल्या फ्रंटलाच करत आहे कमी करील तो, पण 350 ला 50 आहे। किती कमी करून करेल? 400 बसता म्हणजे 7 रुपयालाच झालं ना। हो 300 रुपये नाही का? भारी वाटेल ना? असंच कॉम्बिनेशन घ्यायचं का? मस्त मस्त डेकोरेशनचे आयटम। याद आहे इतरू ना? हा कसा आहे? 300 ला किती? स्टिकचे वेगळे का त्याच्यासोबत फ्री? कशा स्टिक? स्टिक कशा आहेत मॅडम? किती आहेत? 1 किलो। कट करता येते? हे कट कशा होतात? ₹150 ₹250 फुलाटवताला तिथेच बस काय होता। सो गाईज बघा आम्ही काय काय घेतलेलं आहे डेकोरेशनसाठी आणि फायनल टचअप आपण मकर झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार। मित्रांनो खरेदी केलेली आहे आणि आता आम्ही बिल देत आहोत। हितेश झाली ना शॉपिंग तुझी? बिल शॉपिंग झालेली आहे आणि हितेश हितेश तुम्ही काय घेतला? फुलं घेतले का? आता मग बिल कोण भरतं? डिस्काउंट थोडा तरी द्या आता। डिस्काउंट गणपती ऑलरेडी डिस्काउंट हा
वीडियो मध्ये बघायला भेटेल। जाऊया आता पुढच्या मार्केट मध्ये। चला शांती थेट, तुम्हाला कधी डेकोरेशनचं सामान पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्की या। मोहितने शहनशा सारखा गेटअप केलेला आहे बघा, मोहित बघू शहनशा। चला तुंबाई बघा, मुंबईची गर्दी, मंगलदास मार्केट। मखर बनवायला आणि बघा कशा प्रकारे मखर बनवण्याची तयारी चालू आहे। लगीन ना लावी साहिल, साहिल लगीन लिहत होता वाटतो कोणता तरी। करो कसा बनवतो चला पटवट काम करा। ये देखो लेने का, हाँ ऐसा अंदर ये वेरी गुड। चला पटपट काम कर साहिल नीटकर। तो गाइस बघा कशा प्रकारे फुलं बनवत आहोत, चल जान्सी तो पैसे उद्या स्कूल आहे ना तुझा। तर आता उद्या आपण थोडस काम करू। गुड नाईट। ना आज काय काम केला हे ना, आज काय काम केला, गुच्छ कोणी बनवलं, एक नंबर बघा गाईज कसला भारी गुच्छ बनवलाय। आणि तू काय केलं ऋतिक, साहिल तू नाही गेले, बघू दे साहिल ना, तो ऑइल पेंटचा डब्बा तोच मागायला सांग, त्यानेच केले असं। कायला की मागवलंय, कायला कोणी मागवलंय, इथेच तू काय गेले, रात्रीच्या वाजलेत 11 आणि आम्ही ऑर्डर मागवलेले आणि ऑर्डर घेऊन आलेले साहिल। साहिल ने आणलेले बर्गर, नॉनव्हेज कुठं व्हेज नॉनव्हेज
मजा आहे तुमची. काम केलं का त्यानुसार खायला? जालसीने काहीच नाही केलं. चला दादा माता बर्गर ठेवा ना मध्ये फोटोज करा. हात कमी माराव. सो गाईज बघू शकता आता नाश्ता टाइम झाला. फोटो काढा खा तुम्ही. नाश्ता करून झालेला आहे. सर्वात जास्त कोणी गेला नाश्ता माहितीये का? अयो दिसतो ना आमचा गणपती. अरे एकच दिला एकच आई. काय ना साहिल ने दोन झाले. दोन उद्या उद्या कोण देणार आहे पार्टी? उद्या उद्या तू गे आम्ही केवल्याशी जेवण होता मेनू पिंडा. चला गाडी जाता बाकीचं काम राहू द्या. जशी वरती आपण कोल्ड्रिंकला बरोबर एक नंबर. घेणं चालू केव्हाच केली मी. तुम्ही सांगाल तस आता वाजले 8:30 रात्रीचे आणि काम धुरत चालू आहे. आणि बघा कशा प्रकारे आम्ही फ्लॉवरचं बनवलेलं आहे आणि थोड्याच दिवसात रेडी होणार आहे मखर आपला. बघा आमची सर्व गॅंग कशी मखर बनवायला जमा झालेले. साहिल जेवला का? काय झाला? मुर्या कोणी दिल्या? तिथं गुप्ता वाले तिथं थांबता 5 मिनिट आम्ही आली गुप्ता वाले ना. कल्याणला आज आम्ही मखर बनवतो. बघू सर हे बघा मस्त काम चाललंय. पप्पा हाय केला. अंकल हाय केला. ये साहिल अंकल मच्छी खाऊन आले आणि ही दीदी मच्छी खाऊन आली आहे. अंकल 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 हाय केला. अंकल हाय केला. अंकल किती पण तुम्ही अंकल
मकरचं काम चालू आहे आणि पाठीमागे बघू शकता पद्धतीने तयारी करत आहे आणि आमचं टार्गेट आहे की आज कम्प्लीटच करायचं आहे. मी पाठीमागे बघू शकता कसे फ्लावर वगैरे लावले आहेत. बघा कशा प्रकारे काम चालू आहे. घेऊन येजा तुम्ही घर जेवण झालं का. तू आज काय देणार बोलू होता तरी कुठे इथे ना जा. सो गाईज बघू शकता आमचे दोन खांब रेडी झालेले आहेत आणि हा बघा ही अंडी कशा प्रकारे आम्ही कपडा मारलेला आहे तिला. तो गाइस बघू शकता हितेश पाटील खूप मेहनत करे बघा कशा प्रकारे तो खांब टाईट करतोय. स्टेपल केलेले आम्ही हा काम करायला आले की बॉल खेळायला आले. सो गाईज बघू शकता लवकरच आता मकर तयार होणार आहे. अंकल काय करता. टेप कटिंग करतो. खूप हार्ड काम आहे. गप गप निसते व्हिडिओ बनवायला नको येऊ तू बाजू. बस निसते नको मेमरी कपूर त्या कनेक्शन तो आहे दिख रे सो बघा जेवढी पण घाण झाली होती ऋतिक पाटील साफसफाई करताना. सो गाईज आता आपण राहिलेलं काम होत सकाळी करणार आहोत.
पाटाचे हिशोबान आता घे ओके ना हॅलो इथे करदे नव्हते पाल पण डेंजर पाल पाल चावलेले शुभ असत सरकार करून सबसिडी भेटते ना 15 प्रो ला पाल चावलेले गाडी मगशी पण कोणाची मला घेर दिसू दे फक्त वरचा त्याला पण नंतर मारा मध्ये तुझा जवळ नंतर मध्ये पण मारा बस मित्रांनो उद्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता ऑलमोस्ट आमचा मखार डन होत आलेला आहे. सो चला बघा कशा प्रकारे आमचे गँग मखार पूर्ण करण्याच्या तयारी त्याला पीठ करा आता म्हणते त्याला पीठ राहून त्याला पीठ करून द्या बघा साहिल कसा एक एक सामान सगळं क्लिअर करत आहे साफसफाई करत आहे साहिल आमचा जेवढा पण सामान इकडे तिकडे पडला होता साहिल साफसफाई करताना सिम्पल असा मखर आम्ही बनवलेला आहे. सो चला भेटूया उद्या मॉर्निंगला डेंजर आहे साहिलला ते पहिले सो गाईज झोमॅटोवरून ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही आता खात आहोत सँडविच आणि चिप्स आणि रात्रीच्या वाजले 12:15 होतील आता आणि आता झोपायचं टाइम. सो मखर बनवल्यानंतर आमचं डेली नाही रात्री नाश्ता असतो. सो आज आहे सँडविच सो जरा पटपट खाऊन घेऊ. आता दोघा झाला ना गणपती बाप्पा मंगलमूर्ती तसंच होत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या परफेक्ट बसले गाईज आणि आज आहे गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. चला बघूया सर्वजण जमलेले आहेत आता थोड्या थोड्यात आरती होणार आहे. सो जाऊया आतमध्ये मोर्या सुख जयता दुखहर्ता मोर्या.
बाप्पाच्या आरती झालेले आणि बघा कशा प्रकारे बाप्पा विराजमान झालेले आहेत. एक पीसी दोन प्रिंटर.